रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र घडवण्याचे काम होत आहे असे गौरवोद्गार संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले आहेत. वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त बुधवारी झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील प्रमुख पाहुणे तर मॅनेजिंग काउन्सिल सदस्य डॉक्टर एनडी पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 130व्या जयंतीनिमित्त 17 ते 22 सप्टेंबर पर्यंत वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आणि मॉडर्न स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. संस्थेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई चौगुले, ऍडव्होकेट पी सी पाटील, विद्यालयाचे प्राचार्य व्ही एस शिवणकर यांच्यासह मान्यवर विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीकरिता उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य डॉक्टर एनडी पाटील आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज आम्ही थोडेसे असे भाग्यवान कसे अपघात आहे. अण्णा जेव्हा या कामात पडलेले होते आणि अण्णा जेव्हा आपलं काम नेत्यांनी करीत होते त्या काळात आमची शिक्षण होत होती तेव्हा आम्हालाही शिक्षण हे मिळालं. म्हणजे फारसा कष्ट न करता आम्हाला हे शिक्षण मिळालं. तेव्हा माझी अशी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आज आपण अण्णांच्या कामाचं स्मरण करतो आणि अण्णांना जी संधी मिळाली त्या म्हणूनच आपण आजचा दिवस आपण पाहिलेला आहे. तर आम्ही आपल्याला एवढंच म्हणेन की आपण अण्णांनी ह्या दिलेल्या ऋणाचं नुसतं काहीतरी मौखिक स्मरण करून नाही चालणार. प्रत्यक्षामध्ये अण्णांचं ऋण फेडण्यासाठी निदान दुसऱ्या चार लोकांना शिक्षण कसं मिळेल एवढं पाहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं मी आपल्याला विनंती करेन की रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेली संस्था तिच्यात आपण खऱ्या अर्थानं वाढलो. या संस्थेमुळे आपण या पदापर्यंत पोचलो, हे स्थान आपल्याला मिळू शकलं अशी संस्था तिला मोठं करण्याचं काम, या संस्थेचं नाव मोठं करण्याचं काम हे तुमचं आमचं सर्वांचं आहे. आणि तुम्ही सर्व प्राध्यापक वर्गाने, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, सर्वांनी, माजी विद्यार्थ्यांनी सर्वांनी जे यथोचित अतिशय चांगल्या तर असं गुणगौरव तुमचा करावा अशा प्रकारचं काम केलंय. त्यामुळंच आपल्याला हे ए प्लस हे ग्रेड आपल्याला मिळालेले आहे. त्यामुळे तुमचा सत्कार करावा, तुमचा गुणगौरव करावा हे यथोचित आहे. मी मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना ज्यांना आज हे सत्कार होणार त्या सर्वांचं आणि या पुढं सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे या इथं म्हणजे डबल वगैरे मिळण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावं. त्याकरता माझी जी काही सेवा आपल्याला त्या कॉलेजच्या जितकं वेळ जितकं कामगिरी करता येईल त्या दृष्टीनं मी सतत आपल्या बरोबर आहे.